नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, गाडी वगैरे भरून रेडी आमची. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7:45 वाजलेत मित्रांनो, ऑफिसला जाऊन आलो आहे. आपलं लोडिंगचं कन्फर्म झाले. आज गाडीच नव्हती कुठली, आपलाच नंबर होता. आणि गाड्या नाही आहेत, आणि आता माल भरपूर आहे पण गाड्या नाही आहेत. अजून 2 जागाच्या ऑर्डर होत्या पण गाडी नसल्यामुळं आता बहुतेक दुसऱ्या ट्रान्सपोर्टमधून गाड्या वगैरे मागवतील. मार्केट यार्डचा लोड आहे आपल्याला, आणि गेंडा हल्ली गाव आहे, तिथं भरायला जायचं. तर जाऊया मित्रांनो, पहिले लवकर बोलवलं पार्टीनी. आणि विशेष म्हणजे आजच लोड आहे, म्हणजे पूर्ण गाडी आजच लोड होणार, त्याच्यामुळं काही अडचण नाही. सोमवारी तर आपली गाडी खाली येऊन ही ट्रीप एकदम फास्ट होईल मित्रांनो. आपले जास्त म्हणजे मागच्या ट्रीपला जे दिवस लागले आपले, मुक्काम 10-11 दिवसाचा इथं पडला, तर ह्या ट्रीपमध्ये कवर होईल, पटकन होईल ही ट्रीप. तर जाऊयात मित्रांनो, निघूयात आणि पहिले गेंडा आलेल्या जाऊन गाडी भरायला लावूयात. मित्रांनो, दुपारचे 4:15 वाजलेत, गाडी वगैरे भरून रेडी आमची, आज लवकरच झाली. 3 वाजता बरोबर गाडी भरली, त्याच्यानंतर गाडी वगैरे पॅक वगैरे केली आहे, पण टपाल नाही भेटले अजून. टपाल ते रायटर जेवणासाठी गेलेलं आहे, त्याच्यामुळं उशीर झालं आहे आपलं. तोपर्यंत आम्ही पण नाश्ता करतो आहे, चिप्स वगैरे घेतले, चिप्स आणि जरा कोल्ड्रिंक पितो आहे. जेवण इथं चांगलं नाही भेटत, इथं जेवणाचे खूप हाल आहे. एका जागी पहिलं भेटायचं पण ते लोक सोडून गेलेत आता दुसरीकडं, त्यामुळं इथं आलं की फार जेवणाचे आले. असंच केक वगैरे, पॅटीस, नाहीतर असं चिप्स वगैरे खायला लागतं. जेवण एकदम चांगलं नाही भेटत इथं. सकाळी नाश्ता केला इथं ह्या साईडला हॉटेल वगैरे, तिथं पराठा खाल्ला होता. पण भाजी काय दिली ती, म्हणजे फक्त त्यालाच माहीत असेल ती कशाची भाजी आहे, काय कळलंच नाही, त्यामुळं घेतलं. आता टपाल यायचं वाट बघतो, टपाल आले की निघू आहो मित्रांनो. मार्केटचा माल आहे, पार्टीचं नाव अजून कळलं नाही कुठली पार्टी वगैरे, पण येईल आता तो टपाल घेऊन. जेवायला गेला होता बिचारा, तो पण थांबला होता. लवकर गाडी भरली, माल रेडी होता सगळा, त्यामुळं पटपट गाडी भरली. तर जाऊ वाट बघूया त्यांची, ते आले की निघूयात मित्रांनो. मित्रांनो, बेल्लूरला आलो आहे आत्ता. इथं शॉर्मा खाल्ला त्या हॉटेलमध्ये. आतमध्ये म्युझिक चालू होतं, त्याच्यामुळं व्हिडिओ काढताना आला. हा समोरून जो रस्ता येतो आहे तो हसनवरून येतो, आणि हा रस्ता जो दिसतो आहे तो आत्ता आम्ही गेंडा आली तिथून भरून आलो आहे. इथून हसनवरून येतो नेहमी आपण, जो रस्ता नेत होतो या साईडला जो रस्ता दिसतो समोर, जो ट्रक दिसतोय बघा, तो येतो बन्नारवरून. आणि लेफ्टला ही गाडी चालली व्हाईटवाली, तो आम्ही चिकमंगलूरला जातो. शॉर्मा खाल्ला, जरा भूक लागली होती, आता डायरेक्ट हायवेला गेल्यानंतरच जेवण वगैरे करू. शेत चाललेत पुढं, छा वगैरे नाही प्यायचं आता, फक्त डायरेक्ट पंपावर थांबायचं, डिझेल टाकलं की मग डायरेक्ट हायवेला जेवायला. ही येल्लो कलरची बस चालली तो चिकमंगलूरला जातो. आता चिकमंगलूरला जाऊयात मित्रांनो, निघूयात आता पटकन. गाडी आपली समोरच लावली, पुढं गाडी लावायला जागा नाही इथं, कारण की हा बाणावरला जातो. इथून पण जातात बाणावरवरून कडूरला, पण आपण या रस्त्याने जातो नाही. तर जाऊयात मित्रांनो पटकन गाडीकडे. मित्रांनो, संध्याकाळचे 8 वाजलेत रात्रीचे. टायर चेक करतोय जरा, दगड खूप अडकलेत, ते काढतोय. अजून एक जोडीची गाडी आहे आमच्या बरोबर भरत होती, नाना म्हणून मागच्या वेळेस होते आपल्या बरोबर नगरचे, त्याची गाडी पण आत्ता निघाली. आमच्या बरोबरच होती पण त्याला वेळ लागला बघा, इथं कसे दगड अडकले. एक हे दगड काढणं फार गरजेचं असतं, नाहीतर टायर पंक्चर वगैरे व्हायचा
जास्त चान्सेस असतात. आता डिझेल भरल्यानंतर डायरेक्ट हायवे, हायवेला कुठंतरी जेवूया आणि बघू आता नक्की नाही कुठं थांबायचं वगैरे, पण शक्यतो जेवढ्या लांब जाता येईल तेवढ्या लांब जायचं. मित्रांनो दगड रस्त्याचे काम चालू आहेत, त्यामुळे सगळ्या रस्त्यात खडे आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. फार म्हणजे फार दगड आहेत. पलीकडच्या साईडला तर भरपूर अडकले होते, सगळे काढले. आता बघू आता किती डिझेल बसतं. अंदाजे 280-290 तरी बसल पंपाच्या इथं आहे मागं गाडी. तर डिझेल फुल करून निघावते मित्रांनो. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत. राणे बिनूरला देवल धाबा इथं जेवणासाठी थांबलेले. रोटी सांगितली, अंडा भुर्जी आणि मसाला राईस. मला आत्ता काही जास्त भूक नाही, जरासा भात खायचा आणि निघायचं. आता कुठं जायचं वगैरे काय नक्की नाही. शेठ हसतात असं वाटतं. शेठला भूक लागली पण माझ्यामुळं ते पण जेवणार असं झालं. लय खायला लागलो ते सांग. हां आजकाल काय झालं काय माहिती आहे, शेठला सारखी भूक लागते. सारखं सारखं चालू असेल काय नाही काय काय नाही काय. मी कमी बोलतो आहे आता आणि शेत जास्त खाते. चार चपाते खातात. मध्ये आधी मी झोपलो तर तेवढ्यात पण चान्स मारून येतात काहीतरी खाऊ नये. चांगलं आहे म्हणजे खाणं काय वाईट नाही आहे, पण मला सारखं थांबायला लागतं. मला गाडी चालवायला म्हणून आलं की शेतला भूक लागते मधीच, त्यामुळं जरा जम्पिंग होतो, बाकी काय नाही. आता बघू आता जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. आता झोपतील ते तसे. आता एक तर मुल्ला ढाबा नाही तर उत्तमच्या इथं डायरेक्ट. जिथं जर कांटा आला तर मुल्ला ढाबा नाही तर डायरेक्ट उत्तमच्या इथं स्टॉप जेवण करू आणि निघूयात. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.